झाली असता आपल्याला कोणत्या प्रकारचं निपज, कोणत्या प्रकारचं उत्पादन आपल्याला मिळत असतं। या ठिकाणी आपण व्यवस्थित आकृती पाहिली तर या आकृतीमध्ये आकृतीचं विश्लेषण करणं महत्त्वाचं आहे। या आकृतीमध्ये हा एक आपल्याला स्टँड दिलेला आहे, हा जो आहे हा पूर्ण काय आहे आपल्याला स्टँड दिलेला आहे, बरोबर। स्टँडनंतर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ही एक परीक्षा नळी आहे जे रेड कलरमध्ये तुम्हाला इंडिकेट करत आहे। त्याच्यानंतर ही बाहेरची जी नळी गेलेली आहे, बरोबर, तर ती नळी म्हणजे काय, या ठिकाणी ही जी नळी आहे ही या नळीला नाव दिलेलं आहे विमोचन नळी। ही आहे तुमची परीक्षा नळी, त्या परीक्षा नळीला वरती काय दिलेलं आहे, भूज दिलेलं आहे, बरोबर। आणि या भुजाच्या साह्याने आपण ज्या परीक्षा नळीमध्ये जे पण आपण प्रक्रियेक वापरणार आहोत त्यांच्यामधून निघणारा वायू हा डायरेक्ट बाहेर निघू नये म्हणून त्यासाठी भूज वापरलं गेलं आहे। त्याच्यानंतर ही एक विमोचन नळी जी दुसऱ्या एका वॉटर बाथमध्ये ज्या पात्रामध्ये साबणाचं पाणी दिलेलं आहे त्या ठिकाणी बुडत आहे, बुडालेली आहे, बरोबर। तर या ठिकाणी आपण जर व्यवस्थित पाहिलं तर या स्टँडला जी परीक्षा नळी अडकवलेली आहे या परीक्षा नळीमध्ये प्रक्रिया घ्यायचा आहे असा कोणता प्रक्रिय असेल आपण प्रवृत्तीद्वारा जर समजवलं तर या परीक्षा नळीमध्ये अंदाजे 5 ml मंद सल्फ्युरिक ॲसिड आपल्याला घ्यायचं आहे। किती ml? 5 ml। सर्वात आधी आपण काय करणार, 5 ml मंद सल्फ्युरिक ॲसिड घेणार आहे परीक्षा नळीमध्ये। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दाणेदार झिंकचे काही तुकडे टाकायचे, दाणेदार झिंकझिंक आहे तुमचा धातू, धातूचे तुकडे टाकायचे। धातूचे तुकडे टाकल्यानंतर आता दोघांमध्ये काय होईल, त्या दोघंही ॲसिड आणि धातूंमध्ये रासायनिक प्रक्रिया होईल। रासायनिक प्रक्रियेद्वारा त्या ठिकाणी जो पण वायू तयार होईल तो वायू आहे विमोचन नळीद्वारा, त्या ठिकाणी विमोचन नळीद्वारा काय होणार आहे, जो वायू तयार होईल तो विमोचन नळीद्वारा या दिलेल्या पात्रामध्ये जमा होईल। आणि पात्रामध्ये जमा झाल्यानंतर त्या ठिकाणी त्या साबणाच्या पाण्यामध्ये त्या वायूचे बुळबुळे निर्माण होतील। आणि हे हातामध्ये जी आकृतीमध्ये दर्शवलेलं आहे ही काय आहे, मेणबत्ती। तर हे झालं आकृतीचं विश्लेषण, आकृतीमध्ये काय दिलं गेलेलं, काय वापरलं गेलेलं, बरोबर। आता आपण डिटेल पाहू की प्रक्रिया कशी होती, बरोबर। प्रक्रियेमध्ये आपण जर पाहिलं व्यवस्थित तर रासायनिक प्रक्रिया अशी होते की सूत्र दिलेलं आहे, धातूची ॲसिडसोबत प्रक्रिया होतो त्यासाठी सूत्र दिलेलं आहे ॲसिड प्लस धातू, त्याच्यापासून जे मिळणारं उत्पादन असेल ते आहे क्षार प्लस हायड्रोजन वायू। मग आपण तुम्हाला माहिती आहे की आपण परीक्षा नळीमध्ये सुरुवातीला काय घेतलं होतं, झिंक, झिंकच्या धातूचे काही दाणेदार तुकडे घेतले होते आणि त्याची प्रक्रिया कोणासोबत केली होती, आपण मंद H2SO4 कॉन्सन्ट्रेटेड नाही, प्रबळ नाही, तर मंद H2SO4 घेतलं। दोघांमध्ये त्या ठिकाणी रासायनिक प्रक्रिया झाल्यानंतर